नमस्कार, टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली स्वागत करते आहे. काजू मसाला, पनीरची भाजी, छोले, कढी किंवा दाल फ्राई यासोबत खाण्यासाठी आज मी राईस बनवते आहे. घी राईस आपण इथं बनवतो आहे. जबरदस्त टेस्टला लागतो. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये हा तयार होतो. छान सुगंधी असा तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे. तर बासमती तांदूळ जो होता घरामध्ये तो मी घेतला आहे 1.5 कप. 1.5 कप तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतो आहे आणि पाणी घालून आपण फक्त 10 मिनटासाठी बाजूला ठेवूया. इथं उभा कांदा आपल्याला मध्यम आकाराचा एक चिरून घ्यायचा आहे. हा कांदा जो आहे तो हाताने मी मोकळा करून घेते. इथे स्टारफूल घेतले, दालचिनीचा तुकडा, मोठी वेलची, हिरवी वेलची, लवंगा घेतल्या आहेत, काळी मिरी घेतली आहे, तमालपत्र वापरते. तर हा खडा मसाला मी थोडा प्रमाण कमी घेतले कारण मुलं खाणार आहेत, त्यांच्या दाताखाली येतो आणि त्यांना तो आवडत नाही. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की खडा मसाला थोडा अजून वाढवू शकता. इथे कुकरमध्ये 2 चमचे मी भरून मस्त असं साजूक तूप घेतलं आहे, त्यामध्ये खडा मसाला मी परतून घेतला आहे. लगेचच आपल्याला इथे कांदा ॲड करायचा आहे. कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे. हा कांदा चांगला परतलं जाणं फार महत्त्वाचं आहे. मध्यमाचेवरती सतत मी हा कांदा जो आहे तो हलवून घेते. यामध्ये आपण अगदी 1/2 चमचा साखर घालणार आहे, म्हणजे कांद्याचा रंगही खूप छान येतो आणि भाताला वेगळी एक टेस्ट येते. तर 1/2 चमचा साखर आपण इथं घातली, चवीनुसार मीठ आपण इथं वापरलं आहे. परत एकदा कांदा जो आहे तो चांगला परतून घेतला आहे. छान रंग कांद्याला इथं आला आहे. त्यानंतर आपण तांदूळ जो आहे तो कांद्यावरती काढून घेऊया. तर इथं बाकी जास्तीचं काहीच ॲड करायचं नाही, फक्त घी राईस आहे. तर मस्त साजूक तुपाचा इथे वापर करायचा, जबरदस्त टेस्टला लागतो. नुसता राईससुद्धा खूप छान लागतो. आता परतून घेतले तांदूळ चांगले कोरडे होईपर्यंत आणि यामध्ये तांदळाच्या डबल मी पाणी घालते. 1.5 वाटी तांदूळ होते तर 3 वाटी पाण्याचा इथं वापर केला आहे. झाकण लावून मध्यम आचेवरती आपण इथे 2 शिट्ट्या करून घेतो आहे. कुकरची पूर्ण वाफ जाऊ दिली आणि नंतर कुकर मी उघडते. मस्त राईसचा घमघमाट घरभर सुटला होता आणि अतिशय टेस्टला छान लागतो. आता एक छोटासा तडका आपल्याला इथं द्यायचा आहे. एका छोटा तडका पॅनमध्ये मी 2 चमचे परत साजूक तूप घेतले आणि भरपूर काजू इथं घेतलेले आहेत. काजू आपल्याला मस्त लाल रंगावरती चांगले इथे तळून घ्यायचे तुपामधनं आणि मग तूप आणि काजू या दोन्ही गोष्टी आपण या भातामध्ये घालूयात. तर छान असा मस्त राईस जो आहे तो आपला तयार झालेला आहे. टेस्टला खरंच छान लागतो. एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे. नेहमीच पुलाव बनवण्यापेक्षा घी राईस एकदा बनवून बघा. व्हिडिओ कसा वाटला किंवा चॅनल कसं वाटतं हे कळवायला बिलकुल विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसोबत. हा राईस जबरदस्त बनतो, नक्की ट्राय करा. धन्यवाद.